कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडनं अभिजित पानसेंना उमेदवारी. पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे सामना रंगणार का याची उत्सुकता. राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्वाची बैठक. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदारांची उपस्थिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का. यूथ फ्रंटचे माजी संयोजक धीरज शर्मांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी 1 जूनला बोलावली इंडिया आघाडीची बैठक. निवडणुकांचा आढावा आणि पुढच्या रणनीतीवरती होणार चर्चा. आज 10वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार. मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर मध्यरात्री गोळीबार. गोळीबारात मलिक गंभीररित्या जखमी. परिसरात तणाव. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा पश्चिम विदर्भाला मोठा फटका. शेगावमध्ये वीज पडून मुलाचा मृत्यू. विक्रीसाठी आणलेला लाखोंचा मकाही भिजला. May 31 मान्सून केरळमध्ये दाखल होणार तर 10 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनच्या आगमनाची शक्यता. राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे मिळाले मान्सूनचे संकेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षाही जास्त. यवतमाळचं तापमान 45 अंशांच्या पुढे तर जळगावचा पारा 43 अंशांवर. शुक्रवारी कोकण रेल्वेचा मेगा ब्लॉक. 3 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. सावंतवाडी दिवा एक्सप्रेस, जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेसला फटका. राजकोटमधील गेमिंग झोनला आग वेल्डिंगच्या ठिणगीमुळे लागल्याचं उघड. CCTV चित्रणातून ही बाब समोर आली. 2 आरोपींना आज कोर्टात हजर करणार. स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणामध्ये आज आरोपी विभव कुमारच्या जामीन अर्जावरती सुनावणी. दिल्ली पोलीस उत्तर दाखल करणार. 18 मेपासून विभव कुमार अटकेत. इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा झटका. तब्बल 78 खासदारांचा राजीनामा. पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडनं निवडणूक न लढवण्याची घोषणा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.